चार चाकी गाडी डिझेल भरून या दोघांनी पळ काढलाय. आपण व्हिडिओमध्ये बघू शकतोय, सीसीटीव्ही कॅमेरात ही घटना देखील कैद झाली आहे. नाशिक शहरातील सातपूर येथील पेट्रोल पंपावरती ही घटना घडली आहे. आपण बघू शकतोय, एका चारचाकी चालकाने गाडीत डिझेल टाकून पैसे दिल्याचे भासवले आणि वाहन चालकाने पळ काढलाय. सातपूर पोलीस स्टेशन हद्दीतील पिंपळगाव बहुला परिसरातील चंद्रभागा लॉन्स येथे यश पेट्रोल पंप आहे. या पेट्रोल पंपावर ही घटना घडली. ही पळून जाणारी गाडी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. सातपूर पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरोधात तक्रार दाखल करण्यात आली. या पेट्रोल पंपावर सोमवारी दुपारी काळ्या रंगाची थार गाडी डिझेल भरण्यासाठी आली. पंपावरील कर्मचारी भूषण निमसे याने 2,200 रुपयांचं डिझेल त्यात भरलं. गाडीतील चालकाने फोन पे वर पैसे पाठवल्याचा SMS दाखवला, मात्र पंपावरील कर्मचाऱ्यांनी पैसे न आल्याचे सांगताच गाडी चालकाने पळ काढला. या गाडीवर नंबर देखील नव्हता अशी माहिती कर्मचाऱ्याने दिली. हा संपूर्ण प्रकार CCTV कॅमेऱ्यात देखील कैद झालाय. काल 4:30 वाजेच्या दरम्यान एक थार गाडी होती, आली होती, नंबर प्लेट दोन्ही पण नव्हत्या तिला. तर त्यांनी डिझेल टाकलं माझ्याकडनं आणि पळून गेले पैसे न देता. आम्ही त्यांना अडवायचा प्रयत्न केला पण ते पळून गेले. या संदर्भात आपण काही मालकाला काही तक्रार केली का? मालकाला सांगितले, मालक बोलले की बघू आपण काय, मग नंतर काही एवढं काही कळालं नाही मला. आणि तुम्ही त्या गाडीचा पाठलाग केला त्या संदर्भात? पाठलाग केल्यानंतर आम्ही त्यांना पपईनंतरच्या सिग्नलपर्यंत त्यांना आम्ही म्हणजे आम्हाला दिसले ते आम्ही त्यांचा पाठलाग म्हणजे आवाज वगैरे दिला तर ते तिथून पळून गेले. तर रस्त्याने येता जाता 4-5 जणांना मारून टाकलं असतं त्यांनी, एवढी जोरात गाडी चालू होती. साधारणतः डिझेल किती भरलं आहे गाडीमध्ये? डिझेल 2200 रुपयाचं डिझेल टाकलं ते मला म्हणजे फोनपे करतो त्यांच्याकडे काहीतरी फेक ॲप्लिकेशनने मला सक्सेस दाखवलं. मी चेक करत होतो फोनमध्ये की आहे की नाही, आलं आहे की नाही, ते आलं नाही. त्यांना आवाज दिला तर ते थांबले नाही. या घटनेचा तपास सातपूर पोलीस करतात. 9 News महाराष्ट्रसाठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर आंधळे.